अक्षय शिंदे याला पोलिसांनी चकमकीत ठार केल्यानंतर उल्हासनगरमध्ये शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडत जल्लोष केलाय. एकमेकांना पेढे भरवत पेढे वाटत आनंद व्यक्त करण्यात आलाय. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी सरकार आणि पोलीस प्रशासनाचं अभिनंदन केलंय. आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण तेलगोटे यांनी. बदलापूरमध्ये घडलेल्या अत्याचार प्रकरणामध्ये मुख्य आरोपी असलेला अक्षय शिंदे हा पोलिसांच्या चकमकीमध्ये ठार झालेला आहे. आणि याचा जो आनंदोत्सव आहे आज शिंदे गटाचे जे महिला पदाधिकारी आहेत त्यांनी साजरा केला आहे. त्या आपल्या सोबत आहेत. मावशी काय सांगशाल तुम्ही, कशा पद्धतीनं तुम्ही या प्रकरणाकडे पाहता आणि काय सांगाल? जे झालंय ते चांगलं झालेलं आहे. कारण महिलांना खूप आनंद झाला आहे, कारण त्याला न्याय मिळाला होता. बरेच प्रकरण महाराष्ट्रामध्ये बाहेर पण, त्याच्यामुळे देशामध्ये एक वेगळा विषय झाला आणि खूप छान झालं. प्रत्येक महिला आज स्वाभिमानाने सांगू शकते की मुख्यमंत्री साहेबांचं आणि त्या प्रशासनानं खूप गर्व आहे त्या लोकांना, आणि त्यांचा मी खूप खूप धन्यवाद देते, अभिनंदन. अजूनपर्यंत असा कधी निर्णय झाला नाही आहे. पहिल्यांदाच शिंदे सरकारमध्ये हा निर्णय झालेला आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि अजूनपर्यंत म्हणजे ह्या पुढे कोणी पण लहान मुलींना वाईट नजरेने बघणार नाही, कारण की सगळे लोक घाबरणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलीस प्रशासन यांचं अभिनंदन जे आहे ते या महिला वर्गाकडून करण्यात येत आहे. किरण तेलगोटे, लोकशाही मराठी, उल्हासनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.